स्वतःवरचे सर्व आरोप एकनाथ खडसे यांनी फेटाळले, मात्र नैतिक जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर, अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोला देणार भेट. 1457 कोटी रुपये खर्चून भारताच्या वतीनं अफगाणिस्तानात चिश्ती शरीफ जवळ बांधल्या जाणाऱ्या सलमा बंधाऱ्याच्या कामाचा आरंभ पंतप्रधान करणार. वडाळा, ठाणे, कासारवडवली या मेट्रो 4 मार्गाच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता. 32 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा खर्च 14,459 कोटी रुपये. राज्यातल्या शेतकऱ्यांना 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागात प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची केंद्रीय पथकाकडून पाहणी, सोमवारी सादर करणार अहवाल. राज्यातल्या दुष्काळग्रस्तांना 5 लाख टन गहू आणि तांदूळ देण्याचा केंद्राचा निर्णय, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली माहिती. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या धर्तीवर मुंबई विद्यापीठात प्रेस सुरू करण्याचा कुलगुरू संजय देशमुख यांचा मनोदय. कोयना प्रकल्पातून जलविद्युत निर्मिती थांबली, महाजेनकोकडून 1500 मेगावॅट अतिरिक्त वीज खरेदी करण्याचा राज्याचा निर्णय. पोलीस दलावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी 6800 पोलीस शिपायांची भरती प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. उबेर, ओला सारख्या कॅबवर सरकारचं नियंत्रण वाढणार, किमान मूल्य निर्धारणासह सर्जच्या नावाखाली दरवाढीला बसणार आळा. मुंबईतल्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावर उद्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मेगा ब्लॉक. इंटरनेट ट्रेंड 2016 अहवालानुसार देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत गेल्या वर्षी 40% वाढ. ऑनलाईन आधारित अर्थव्यवस्था 2018 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचा अंदाज. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत अंतिम फेरीत नोवाक जोकोविचचा मुकाबला अँडी मरे याच्याशी होणार. लिएंडर पेस, मार्टिना हिंगिस जोडीला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीचं अजिंक्यपद. लिएंडरनं जिंकलं 18वं ग्रँडस्लॅम विजेतेपद. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर रिलायन्स समूहाच्या नीता अंबानी यांना सदस्यपदासाठी नामांकन. भारताच्या महिलेला असा सन्मान प्रथमच.